देशातील 50 अब्जादेश उद्योगपतींचे 68,607 कोटींचं कर्ज बँकांनी तांत्रिकदृष्ट्या माफ केल्याची धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात उघड केली आहे. कर्ज माफ झालेल्या बड्या आणि बुडविणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत अनेक बँकांना गंडवून फरार झालेला मेहुल चौकसी आणि इंग्लंडमध्ये दडून बसलेला विजय मल्ल्या याचा देखील समावेश आहे. याशिवाय नीरव मोदी, संदीप झुंझुनवाला, संजय झुंझुनवाला, जतीन मेहता, रामदेव बाबा तसेच त्यांचं शिष्य बालकृष्ण यांचाही समावेश असल्याचं बोललं जातंय. यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच बदलापूर शहरातील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी या निर्णयाचा निषेध नोंदविला असून गुजराती व्यावसायिकांचा यामध्ये जास्त सहभाग असून इतर व्यावसायिकांना डावललं जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेऊन माझी सुद्धा 80 लाखांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी उघडकीस आणलाय. काय म्हणालेत शैलेश वडनरे पाहूया. देशातील 50 अब्जाधीश उद्योगपतींचं त्यांच्यावर जे काही कर्ज होतं ते या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात आली असल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, माहिती समोर आलेली आहे. यामध्ये काही असे उद्योगपती आहेत जे ज्यांनी बँकेकडून घेतलेले जे काही कर्ज आहे ते परत न करता त्यांनी पळसुद्धा काढला होता, असेसुद्धा उद्योगपती यामध्ये आहेत. परंतु त्यांच्यावर असणारे जे काही कर्ज आहे ते माफ केलेलं आहे. यावरच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चेसाठी आपल्यासोबत उपस्थित असतील बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे. सर, काय सांगाल, एक धक्कादायक बातमी समोर येते आणि म्हणजे अब्जाधीश जे काही उद्योगपती आहेत त्यांच्यावर असलेलं कर्ज या ठिकाणी माफ केलं जातं, काय स्टेटमेंट असणार आहे तुमचं? नक्कीच एक धक्कादायक गोष्ट आहे, कारण या अगोदरच्या काळामध्ये आदरणीय राहुलजी गांधी लोकसभेमध्ये सातत्याने विषय मांडत होते की मोठ्या प्रमाणात काही विशिष्ट समाजाच्या कर्जदारांची कर्ज माफ करण्यात आलेली आहे. परंतु त्याचा आकडा किती होता याची आपल्याला कल्पना नव्हती. काल एका वृत्तपत्रात आम्ही बातमी वाचली की RBI मार्फत माहितीच्या अधिकारामध्ये अशी माहिती समोर झालेली आहे की 68,000 कोटीची कर्ज सरकारच्या मार्फत माफ करण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गुजराती समाजाचे व्यापारी आहे. मग निश्चितपणे मला असं म्हणावंसं वाटतं या ठिकाणी की ह्या भारतीय जनता पार्टीच्या ह्या ज्या कार्यकाळामध्ये जे गुजराती समाजाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री असताना गुजराती समाज ह्याचा गैरफायदा घेतोय का, किंवा जनतेचे पैसे लुटणं, लुबाडणं, बँकांना डुबवणं ह्याचा त्यांना एक मला वाटतं लायसन्स प्राप्त झालाय का, अशा प्रकारचा माझा प्रश्न या ठिकाणी आहे. अर्थात पण काही निवडक उद्योग जे काही उद्योगपती आहेत त्यांचंच माफ करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी जास्त, जसं तुम्ही उल्लेख केला की गुजराती यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. काही दिवसांपूर्वी एक घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती, मराठी समाजातील ते कुटुंब होतं, त्यांना सुद्धा भाडेतत्वावरती काही त्यांना घर हवं होतं किंवा गाळा हवा होता, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्यानंतर ते प्रकरण उघडकीस आलं. वारंवार मराठी समाज किंवा इतर जे काही इतर भाषिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो असं वाटतं? हा, नक्कीच. मागे देखील आपण यावर चर्चा केली होती. आपल्या महाराष्ट्रातील आपण जे एक भूषण म्हणून आपण ज्यांना म्हणत होतो नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, त्यावेळेला त्यांचं काहीतरी 156 कोटीचं कर्ज होतं आणि ते कर्ज त्यांना भरता येत नव्हतं आणि त्या संदर्भात त्यांनी ती कर्ज रिकन्स्ट्रक्ट करण्याकरता म्हणजे त्याची पुनर्रचना करण्याकरता अर्ज केला होता, पण तो अर्ज त्यांचा नाकारण्यात आला, शेवटी त्यांना आत्महत्या करावी लागली. मग या पार्श्वभूमीवरती जर समजा हे मोठे व्यापारी यांचे जर समजा 68,000 कोटीची कर्ज माफ होऊ शकतात तर नितीन देसाईंचं कर्ज का माफ होत नाही, म्हणजे नक्कीच कुठेतरी या ठिकाणी भेदभाव केला जात आहे. आणि ह्या प्रकरणावरून आणि आता तुम्ही जसं म्हणालात की त्या ठिकाणी तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेला ती मुलून या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये घर घेण्यासाठी माफ करा ऑफिस घेण्यासाठी त्या ठिकाणी ती गेली होती, परंतु तुम्ही मराठी असल्यामुळे तुम्हाला ऑफिस देता येणार नाही अशा प्रकारची माजोरी भूमिका तिकडे ठक्कर नावाच्या एका वयोवृद्ध माणसाने घेतली. म्हणजे हा माज कुठल्या पराकोटीला गेलेला आहे हे यातून आपला जाणीव होते. तर हे मला वाटतं आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण पाहतो त्या दिवशी मीटरचा देखील विषय आपण केला, विजेची मीटर, त्यात देखील 28,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. म्हणजे हे 68,000 कोटी, हे 28,000 कोटी, म्हणजे केवळ आता त्या जी मीटर्स विजेची मीटर्स आपण पाहतोय त्या सर्व कंपन्या गुजरातच्या आहेत, अदानी आहे,
म्हणजे ह्या सर्व मंडळींनी गुजराती व्यापाऱ्यांना देश लुटण्याकरता हे सरकार या ठिकाणी काम करत आहे का, असा एक या ठिकाणी प्रश्न मला पडतो. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जो गुजराती समाज मराठी माणसाच्या जीवावरती या ठिकाणी पैसे कमवतो आहे, कारण सर्व ग्राहक मराठी असतात, आणि तो समाज आज माजोरीपणे मराठी माणसाला तुच्छ लेखत असेल ती गंभीर गोष्ट आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा यांचा माज उतरवला जाईल आणि कोणत्याही प्रकारे यांची जे वागणं आहे हे सहन केलं जाणार नाही. अर्थात वारंवार एकानंतर एक घटना ज्या आहेत त्या आपल्या समोर येत आहेत. मराठी माणूस सध्या व्यवसायाच्या दृष्टीने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही सुद्धा एक व्यावसायिक क्षेत्रात आहात. एक माझा याच निमित्ताने एक प्रश्न आहे, कारण की आपण पाहिलं की हजारो कोटींचं आता जे काही त्यांच्यावरती कर्ज आहे ते आता माफ होणार आहे. एक तुमच्या म्हणजे आयुष्यात तुम्हाला आत्तापर्यंतचा असा आलेला असा काही अनुभव आहे का? आणि यासोबतच आणखी एक प्रश्न आहे की इतर शहरातील स्थानिक पातळीवर जे काही व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करू इच्छिता? कारण की नितीन देसाई दुसरासुद्धा घडू शकतो, ह्याची सुद्धा शक्यता आहे. नक्कीच या ठिकाणी श्रद्धा, आपण आता परवा टी व्हीवरती काल परवा पाहतोय की ह्या तृप्ती देवरुखकरांच्या विषयामध्ये या ठिकाणी पंकजाताई मुंडेंनी देखील एक मला वाटतं त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितलेला आहे. तर पंकजाताई एक ओबीसी नेते आहेत, बहुजन समाजाच्या नेते आहेत, आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मोठे नेते होते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते होते. पण त्यांच्या मुलीला देखील असा अनुभव येतो, एक फार गंभीर बाब आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी पक्षभूमिकाने तर एक मराठी माणूस म्हणून प्रत्येकाने याचा विचार करायला पाहिजे, कारण ज्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र हे वेगवेगळे झाले त्यावेळेला त्यांना मुंबईवर त्यांचा डोळा होता, त्यांना ती मिळाली नाही, परंतु तो लुटण्याचा त्यांचा प्रयत्न एक पद्धतशीर प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे व्यापारी पैसे कमवत आहेत, आणि महाराष्ट्रात पैसे कमवून मराठी माणसाला तुच्छ लेखत असतील तर ते अजिबात या ठिकाणी चालणार नाही आणि कोणत्याही पक्षाने चालून घेता कामं पण नाही. मला मगाशी तू विचारलंस की आमच्या जीवनातलं एक अनुभव होता, नक्कीच एक अनुभव होता की आम्ही जेव्हा मी सिव्हिल इंजिनियर झालो आणि व्यापार करायचा तर आम्ही असं ठरवलं की आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करायला पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये अर्थात. तर आम्ही एक गुजराती एक मोठा ग्रुप होता एक, तर त्या ग्रुपच्या बाजूला आम्ही आमचं रिअल इस्टेट कन्सल्टन्सीचं आम्ही कार्यालय उघडलं होतं आणि माझा भाऊ जो होता तो पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर होता. तर त्या गुजराती लोक बिल्डर्सकडे त्याचं पेंटिंगची कॉन्ट्रॅक्ट चालायची. तर त्यांनी त्याच्यावर दबाव टाकला की तुझ्या भावाला हे दुकान ऑफिस रिअल इस्टेटचं बंद करायला सांग, आणि ते आम्हाला बंद करायला त्यांनी भाग पाडलं. बरं, अर्थात आम्ही काय त्याने मागे राहिलो नाही, आम्ही दुसऱ्या ठिकाणी ऑफिस घेतलं, तो व्यवसाय आम्ही कंटिन्यू केला आणि पुढे या ठिकाणी आम्ही उद्योगधंदे यशस्वी झालो. परंतु सगळ्यांच्याच बाबतीत असं होत नाही, अनेक मराठी उद्योजकांना त्या ठिकाणी अडचणी आहेत, कारण आम्ही देखील ज्याला व्यवसाय करत होतो त्यावेळेला सगळे व्यापारी हे गुजराती होते आणि हे व्यापारी मग आम्हाला सवलत देत नसत, आम्हाला पैसे ज्यावेळेला आम्ही माल घ्यायचो थोडंसं आम्हाला जर पेमेंट लेट झालं तर चक्रवाढ व्याज लावायचे, तर अशा अनेक संकटाचा आम्ही मुकाबला केला आहे. परंतु मराठी उद्योजकांना व्यापाऱ्यांना मी सांगेन, जनतेला सांगेन की जास्तीत जास्त मराठी माणसांनी आपल्या मराठी माणसावर व्यापार करावा. मराठी माणूस हा सचोटीने काम करत असतो, शक्यतो कोणाला फसवणूक करायचा त्यांचा प्रयत्न नसतो, कारण बाहेरून आलेले व्यापारी या ठिकाणी अनेकदा फसवणूक करून पळून जातात. मला देखील अनुभव आहे, आत्ताच एक दुष्यंत भट नावाच्या माणसाने आमच्या 80 लाख रुपयाची फसवणूक केली आणि अहमदाबादला पळून गेला, आणि तिथून फोन केल्यावर म्हणतो की मला काय वाकडं करायचं ते करा बोलतो, आमचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत. तर अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी लोकांची आहे, तर हे मला वाटतं गुजराती व्यापाऱ्यांनी सुधारणा करायला हवी, अन्यथा आम्ही मराठी माणूस म्हणून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित राहील. अर्थात या निमित्ताने आता तुमच्यासोबत जी घटना घडली साधारण किती वर्षांपूर्वीची ही असेल? ही 94 सालची गोष्ट आहे, म्हणजे हां 94 साली त्यावेळेला आम्ही व्यापाराला सुरुवात केली होती आणि पहिलाच अनुभव होता की आम्ही एक मोठ्या हौसेने आणि आमचं कार्यालयाचं उद्घाटन पण केलं आणि आम्ही त्यांना प्रेमाने बोलवलं, म्हटलं की बाजूला बिल्डरचं ऑफिस आहे, म्हटलं आमचे कस्टमर्स त्यांना आम्ही तुम्हाला देऊ, 2 पैसे आम्हाला मिळतील, पेढा वगैरे खाऊन गेले. त्यानंतर मग माझ्या भावाला धमकी दिली की तुझी पेंटिंगची कामं बंद करून टाकेन, तर ताबडतोब तुझ्या भावाला ऑफिस बंद करायला सांग. आणि मग भावाने मला रिक्वेस्ट केली, अरे बोलतो आपल्याला हे बंद करावं लागेल नाहीतर मग माझ्या व्यापारावरती परिणाम होईल. आज तो माझा भाऊ एक मोठा बिल्डर आहे, आम्ही या ठिकाणी मेहनत करून आमच्या कुटुंबाने बदलापूर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्ही व्यवसाय करायचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या मराठी माणसाला व्यवसाय करायचा असेल त्याला नेहमी मार्गदर्शन करण्याची आमची कायम भूमिका राहील. अर्थात तर आपण पाहिलं 1994 सालाचा अनुभव जो आहे तो आपण या ठिकाणी ऐकला, म्हणजे तेव्हापासून या ज्या काही घटना आहेत हा जो काही भेदभाव आहे तो या ठिकाणी सुरू आहे, स्थानिक पातळीवर सुरू होता, परंतु आपण आज पाहतोय की बातमी अशी समोर येते आहे की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे काही हे अब्जाधीश उद्योगपती जे आहेत
त्यांनी घेतलेलं कर्ज, त्यांच्यावर जे काही कर्ज होतं ते या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे. आणि मग हेच जे काही मराठी व्यावसायिक असतात किंवा इतर भाषिक जे असतात त्यांच्यासोबत का नाही होत असा प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होतो आहे. स्थानिक पातळीवर एक आवाहन काय करायला नागरिकांना? नागरिकांना माझं आवाहन राहील की जास्तीत जास्त व्यवसाय, आपण मराठी माणूस हा उद्योगधंद्यामध्ये अजिबात मागे नाही आणि गुणवत्तापूर्वक काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात मॅक्सिमम प्रमाणामध्ये, अगदी अपवाद काही असू शकतील. तर मला वाटतं ग्राहकांना देखील मला माझं आव्हान राहील की आता तुम्ही मग इमारतीचा आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला फ्लॅट्स आपण खरेदी करतो, सदनिका घेतो, त्यासाठी मराठी बिल्डर्सकडे जा. त्यानंतर तुम्हाला जे जे काही साहित्य म्हणजे काही बिल्डर लाईनमध्ये जे काही बिल्डर्स आहेत मराठी, त्यांनी मराठी लोकांकडनं साहित्य घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे इतरही आता आपण पाहतो कपड्याचा व्यापार असो किंवा ज्वेलर्स असो, अनेक सर्व क्षेत्रामध्ये मराठी लोक आहेत. तर मला वाटतं मराठी माणसाने स्वाभिमानाने आपल्या मराठी माणसाकडनंच खरेदी करा. गुजराती व्यापारी आपल्या जीवावरती पैसे कमवतात, अतिशय उद्धटपणे ते बोलत असतात, तरी पण आपण त्यांचा उद्धटपणा असून देखील आपण त्यांच्याकडे जातो. तर आपण असं न वागता आपण आपल्या मराठी लोकांबरोबर व्यापार करायला पाहिजे आणि आपल्या मराठी माणसाला पुढे आणायला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणसाचाच व्यवसाय करायचा सर्वप्रथम अधिकार आहे आणि त्यालाच आपण मोठं केलं पाहिजे. आणि या गुजरात्यांची मुजोरी या ठिकाणी संपवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. अर्थात तर आपण पाहिलं या ठिकाणी घटना आज आपल्यासमोर आली सगळ्यांच्याच, आणि त्या विषयावरती स्थानिक पातळीवर जे व्यावसायिक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे, राजकीय नेते आणि व्यावसायिक म्हणून त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेतलं, आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनासुद्धा आलेला सारखा अनुभवसुद्धा त्यांनी आपल्यासोबत शेअर केला. आणि यासोबतच बदलापूरकरांनासुद्धा आवाहन केलं आहे, जर तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, इतर काही अडचणी असतील, तर तुम्ही थेट त्यांच्याशीसुद्धा संपर्क साधू शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा दाठोंबरे, आपले बदलापूर. विना वित्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे तेही परवडणाऱ्या दरात? अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना? ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात 1000 ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजेच स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.